कन्नड तालुक्यातील नावडी हे 1500 लोकसंख्या असलेलं गाव आहे. या गावात 100 पेक्षा जास्त विद्यार्थी कन्नड येथील शाळेत आहेत. मात्र त्यांना शाळेत जाण्यासाठी सरकारी बसची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. कॉलेजमध्ये जाण्यासाठी 80 विद्यार्थी सरकारी बस नसल्यामुळे खाजगी बसद्वारे प्रवास करतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना बसची मागणी केली आहे, मात्र अद्याप बसची सोय झाली नाही. सरकारी बस मिळणार कधी असा प्रश्न निर्माण केला जात आहे. बस मिळत नसल्याने विद्यार्थी आता आक्रमक झालेत. या संबंधित विद्यार्थ्यांनी आगार अधीक्षक यांना निवेदन दिले. आगार नावडी येथे बस कधी सुरू होणार असा प्रश्न या पत्राद्वारे विचारला गेलाय. नावडी उपसरपंच, आमच्या गावाला अनेक दिवसापासून बस नाही. आम्ही निवेदन पण दिलेलं आहे, त्यांची पाहणी पण करण्यात आलेली आहे. पण ते पाहणी त्यांनी आम्हाला सांगितलं का बा, तुमच्या गावात जाण्यासाठी जे रस्त्याचे गड्डे व काटे कुटे जे आलेले आहे, एवढं आम्हाला वारून द्या, आम्ही बस चालू करतो. त्यांचीही आम्ही ती समस्या दूर करू, ती समस्या दूर करून त्यांनी लवकरात लवकर आम्हाला बसची मान्यता द्यावा, एवढी त्यांना हजूर विनंती करतो. धन्यवाद. आमच्या गावच्या मुलांना जाण्यासाठी बस नाही, रस्ते फार खराब आहे. इतक्या दिवसापासून मुलं शाळा बुडून घरी बसतात. सरकारी बस नसल्यामुळं खाजगी बस लवकर जात नाही. माझं नाव मोनिका कल्याण मुरकुंडे. आमची शाळा करमळ काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय कन्नडला 9 वाजता भरते. आमची गाडी तर 9 वाजता येते. आमचा 1 तास बुडतो, त्याच्यामुळे आम्हाला सर जास्त बोलता. आम्हाला प्रायव्हेट गाडीचं जास्त फी पण भरावं लागते. आमची एवढी आईवडिलांची खूप अडचण आहे. शेतकरी तर माल पण जास्त भावाने विकत नाही, म्हणून आम्हाला सरकारी गाडी पाहिजे. धन्यवाद. निलेश पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, कन्नड.